नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे सर्वांचं आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये। तर आज मी नवीन एक रेसिपी बनवणार आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। चिकन सुक्का बनवणार आहे आज, तर थोडक्या मसाल्यात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण चिकन सुक्का याचं साहित्य बघूया आपण। चला तर पाहूया आपण चिकन सुक्क्याचं साहित्य। चला तर आपण बघणार आहोत चिकन सुक्क्याचं साहित्य। तर मी घेतलेले आहे हे 1/2 किलो मटण स्वच्छ धुऊन चिकन घेतलेलं आहे, आणि मी मिडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। आपण चिकन सुक्का बनवणार आहे तर कांदा जरा जास्त घेतला आहे मी बारीक कापून, आणि टमाटर फक्त मी एकच घेत आहे मिडियम साईजचा छोटा कापून। आता याच्यामध्ये आपले जाणार आहेत मसाले। ही लाल मिर्च पावडर घेतली, 1 चमचा मोठा घेतला आहे। जरा चिकन सुक्का बनवते आपण। चिकन मसाला घेतलेला आहे 1 मोठा चमच, 1 चमच हळद घेतलेली, हा घरगुती मसाला आहे तो मी घेतलेला आहे 1 चमच, आणि धनिया पावडर पण 1 चमच घेतली, मीठ पण मी 1 चमच घेतले। आणि आता आपले खडे मसाले जाणार आहेत याच्यामध्ये। हा तेजपत्ता घेतलेला आहे मी, यांनी 2 चक्रफुलचे घेतलेले पाकळ्या, 1 दालचिनी घेतली, 2 लवंग घेतलेत आणि 3 मिरे घेतलेले, आणि थोडे 1/2 चमच मी जिरे पण टाकणार आहे फोडणीसाठी। तर आता आपण चिकन सुक्का आता फोडणी देऊया। कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता मी 2 चमच टाकणार आहे तेल, जरा जास्त, कारण आपण चिकन सुक्का हा वाफेवरती शिजून घेणार आहोत। तर मस्त 2 चमच तेल टाकायचं, चमचमीत बनलं पाहिजे चवदार असं। तर त्याच्यासाठी मी तेल आता टाकलेलं आहे कढईमध्ये। आता हे गरम मसाले मी टाकते, तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल हे सर्व लवंग मी याच्यामध्ये टाकून देणार आहे। तेल गरम झालेलं आहे आणि हे 1/2 चमच जिरे घेतले ते टाकून देते। तर याच्यामध्ये आता आपण हे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, ते पण फोडणीला टाकणार आहे मी। कांदा पण मस्त पैकी परतून घेणार आहोत तेलामध्ये आता व्यवस्थित। तुम्हाला जर अख्खे गरम मसाले नसतील आवडत तर फक्त जिरा आणि तेजपत्त्याची फोडी मारू शकता तुम्ही। मस्त लाल होईपर्यंत कांदा गळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, मग नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर आणि आपले अख्खे गरम मसाले। कांदा भाजून झालेला आहे लालसर, तर हा टमाटर आता आपण टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये। टमाटर पण मस्त याच्याबरोबर परतून घ्यायचं आपल्याला कांद्याबरोबर एकजीव होईपर्यंत। मी कांदा आणि टमाटा भाजताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेते, म्हणजे आपला कांदा आणि टमाटर लवकर शिजला जातो। तर चिकन सुक्का ही रेसिपी आता आपण बनवते, तर नक्कीच करून पहा माझी रेसिपी। घरगुती मसाल्याच्या पद्धतीने थोडक्यात मस्त कांदा आपला आणि टमाटर छान परतला जाते आता याच्यामध्ये तेलामध्ये। थोडा कांदा आणि टमाटा गळा याच्यामध्ये आता आपण सुखे मसाले घालून घेणार आहोत। आपला कांदा टमाटा भाजून झालेला आहे, मस्तपैकी गळला आहे, 1 दिवस झाले। तर आता हे सर्व सुखे मसाले मीठ हे मी याच्यामध्ये घालून घेणार आहे। मस्त लाल असा कलर आलेला आहे आपल्या
चिकन सुक्याच्या मसाल्याला छान सुगंध पण येतोय. आपला चिकन मसाला तयार होतोय. मस्त हे मसाले आता भाजले गेले ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन पण याच्यामध्ये घालून घेणार आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं मसाला. चिकनला सर्व बाजरी सर्व पीठला लागला पाहिजे आपला. या पद्धतीनं सगळं चिकन ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आपल्याला. तुम्ही तुमच्या घरातला कोणता ठेवणीचा मसाला असेल, कांदा लसूण मालवणी किंवा काळा मसाला, तो पण तुम्ही याच्यामध्ये टाकून बनवू शकता. आपल्या घरामध्ये जो रेडी मसाला असेल आपला ठेवणीचा, तो आपण याच्यामध्ये वापरू शकतो मसाल्याला चिकन सुक्याचा. आणि आमचा कांदा लसूण मसाला सातारी भातचा आहे, घाटी मसाला म्हणतात त्याला, तो आम्ही मी वापरलेला आहे याला. त्याच्यामध्ये थोडासा सिक्रेट मसाला म्हणजे मी एक चमच बिर्याणी मसाला टाकणार आहे. तुम्ही पण कोणत्या पण कंपनीचा घेऊ शकता, जी तुम्हाला आवडत असेल त्या कंपनीचा तुम्ही वापरू शकता. आपल्या चिकनला मस्त पैकी असा तेल सुटलेलं आहे, तर याच्यामध्ये आता मी थोडासा एक चमच बिर्याणी मसाला टाकणार आहे. तर आपण हा आता मी बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिकन मसाला टाकणार आहे, एक बिर्याणी मसाला टाकणार आहे याच्यामध्ये. एक मोठा टाकलेला आहे बिर्याणी मसाला. तर हे आता बघा आपल्या चिकनला मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर याच्यावरती मी झाकण प्लेट ठेवणार आहे झाकून, आणि वरती पाणी ठेवणार आहे गरम होण्यासाठी. ते काय आपल्याला जर थोडंसं आपलं चिकन जास्त ह्याचं असेल, जास्त जड असेल वजनाचं, किंवा जास्त निब्बर असेल आपल्या चिकन कोंबडी, तर थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी आपण याच्यावरती ठेवणार, ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि जर शिजलं आपलं चिकन वाफेवरती तर मग नाही टाकायचं आपल्याला पाणी. तर मी याच्यावरती प्लेट ठेवून घेणार आहे. ते मी असं हे थोडंसं पाणी ओतून घेणार आहे गरम ठेवणार आहे प्लेटमध्ये. जर आपल्याला आवश्यक असेल जर गरम पाणी ठेवलेलं खाली पाणी सुटतंच, पण जर वाटलं की आपलं चिकन शिजलं आणि अर्धकच राहिलेलं आहे, तर तुम्ही हे गरम पाणी केलेलं याच्यामध्ये आपण ओतून शिजवू शकतो. चिकन सुक्याचं पाणी आता आटत आलेलं आहे ताटामधलं. तर आपण पाहूया आपलं चिकन सुक्का कसा आतमध्ये तयार झालेला आहे. तर बघा हे आपलं वरील पाणी आपण टाकलेलं आहे सर्व याच्यामध्ये आता खाली उतरलेलं आहे. तर बघा आता हे आपलं व्यवस्थित अजून याला आपण मस्त शिजेपर्यंत ठेवणार आहे, सुक्क होईपर्यंत. तर अजून एक 5-10 मिनिटं आपण असं त्याला कमी गॅसवरती शिजवणार आहोत. चला तर मंडळी आता आपला चिकन सुक्का बनून तयार आहे. तर आता आपण बघूया आपला चिकन सुक्का कसा झालेला आहे. आपण जरा थोडा उशीर एक्स्ट्रा ठेवला होता जरा. हा मस्त ग्रॅव्ही झालेली आहे आपल्या चिकन सुक्क्याची. बघा लाल लाल अशी तरी आलेली आहे मस्त याला, आणि मस्त शिजलेलं पण आहे आपलं चिकन. हे पहा शिजले मस्त आपलं चिकन सुक्का. तर जरूर पहा करून आणि कमेंटमध्ये सांगा आपल्याला कसा आमचा चिकन सुक्का वाटला, आणि केल्यानंतर रेसिपीची टेस्ट पण सांगा. आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्ही की चिकन सुक्का कसा झालेला आहे. तर आता मी तुम्हाला प्लेटमध्ये सजवून दाखवते आपला चिकन सुक्का. तर पहा मंडळी आपण बनवलेला आहे चिकन सुक्का. मी थाळी बनवलेली आहे, बाजरीची भाकरी बनवलेली आहे, त्याच्याबरोबर खायला खूप छान लागते. तर पहा मी आता चिकन सुक्क्याची थाळी कशी सजवलेली आहे ती. तर नक्की पहा आमची ही चिकन थाळी सुक्क्याची, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कशी बनली आपला चिकन सुक्का. तर आता भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये.